तुम्हाला काहीच हरकत नाही. आणि या सामावेशा शेती भरवण्यासाठी त्याला जर मृत स्वरूप द्यायचं होतं त्याच्यासाठी कोणतरी जबाबदारी आली त्या जबाबदारीसाठी प्रशांत तर्फे यांच्या जबाबदार माणूस त्याला निवडला. त्याला कारणच असतो याच्या आधी रायगड जिल्ह्यामध्ये ज्या क्रिकेटच्या लाभाई क्रिकेटच्या लोकांच्या मॅचेस झाल्या होत्या ह्या मॅचेस संपूर्ण पनवेल लाईन रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र भारतात पहिल्याच असा प्रयोग राबवला होता आणि तो प्रचंड यशस्वी झाला होता. त्याच्यावर थोडंसं काय वाटत नाही सांगत नाही त्याची पावसाळ्यात आम्हाला आधी कळतोय तर ते लोक आधी कोण विचारतात की परत सामन्यात मी कधी आयोजित करताय. या इथे सुद्धा आपला आज जो क्रिकेट समारोहच्या मार्गदर्शक शिबिर ठेवलेला आहे त्याच्यामागे हेतू सुद्धा आज होता की प्रशांत कर्वे त्याच्या बरोबर माझा अनेक वेळा क्रिकेट बद्दल किंवा स्पोर्ट्स बद्दल हे आमचं नेहमी बोलणं होत राहतं. मी अनेक वेळेला क्रिकेट सामने बघायला बी जातो त्याचा आस्वाद घ्यायला जातो. जेव्हा घ्यायला जातो त्यावेळेला असं काही वेळ मला असं जाणून आलं की आता हे समालोचक सर्व आहेत हे समालोचक असतील आपले विद्यार्थी वर्ग असतील हे सर्व विद्यार्थी वर्ग आहे हा सर्व समालोचक वर्ग आहे चांगल्या प्रकारे बोलतात चांगल्या प्रकारे त्या तिथे सामन्यांबद्दलची माहिती देतात ती इतक्या चांगल्या दर्जाची असते की आजूबाजूचे प्रेक्षक ही खेचले जातात आणि त्या सामन्यांचा चांगल्या प्रकारे त्या इथे त्याचा आस्वाद घेत असतात आणि तो दर्जा जेव्हा जेव्हा चांगला असतो त्यावेळेला त्याच्यामुळे ह्या समालोचनाच्या मुळे हे जे खेळाडू आहेत खेळाडूंमध्ये सुद्धा जिद्द निर्माण होते. आता ठाकूरजींनी जे सुरुवातीला आपल्या मनोगतात मांडलं ते फार मोलाचं आहे. तुम्ही क्रिकेट समालोचक नुसतं असलं काय किंवा तुम्ही कुठल्या राजकीय संघटनेचे नेतृत्व करणारे असलं काय किंवा कुठल्या सामाजिक संघटनेचे नेते असलं काय तुम्हाला सगळ्यांना नेमकं बोलता येणं आणि नेमकं म्हणणं मांडता येणं ही आजची काळाची गरज आहे. तरच तुम्ही समोरच्या 2 अथवा 2 लाख लोकांना आपलंच करू शकाल आणि त्यांच्या नेतृत्व करू शकाल आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपापल्या क्षेत्रामध्ये काम करता येईल. त्यामुळे समालोचक हे निमित्त झालं त्या निमित्ताने बोलावं कसं हे सांगण्याकरता नमनाचा झाला घ्यायला मला कर्ब्यांनी आता आदेश दिलाय. याची सुरुवात करत असताना मला रामशेटांची फार आठवण येते. रामशेटांना माझा नमस्कार. आपण कळवा अगदी मनपूर्वक त्याचं कारण आपल्याला कदाचित कल्पना नसेल पण यापूर्वी मी पनवेलमध्ये आलेलो असताना अशाच एका शिबिरामध्ये रामशेटजींची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलेलं होतं आणि आमचा फार सुंदर असा संवाद घडलेला होता. कदाचित ठाकूरजींना त्याची पुरेशी कल्पना नक्कीच असेल परेशचे ठाकूरांना नक्कीच त्याची कल्पना असेल. तर बोलावं कसं याचे प्राथमिक धडे म्हणजे तुम्ही समालोचक झालात तरी तुम्हाला कधी ना कधी कोणा ना कोणा क्रिकेटपटूंची मुलाखत घ्यायला लागणार होते. क्रिकेट विषयक कार्यक्रमामध्ये सुद्धा क्रिकेट समालोचक म्हणून पडण्याचं राहील तसं तुम्हाला आमंत्रित केलं जाऊन तुम्हाला तिथे बोलावंही लागणारच आहे. तर विषय क्रिकेटचा असला तरी मुळात बोलावं कसं बोलकं करावं कसं आपलं म्हणणं मांडावं कसं म्हणजे शब्द नियोजन शब्द मांडणी शब्दांची निवड हे सगळं मुळामध्ये असण्याची गरज आहे आणि हा प्राथमिक धडा जो आहे तो मी आरंभीच्या तासभराच्या टप्प्यामध्ये आपल्या समोर मांडण्याचा दिलेल्या वेळामध्ये मनपूर्वक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. कायमस्वरूपी बोलताना शब्द नियोजन करण्याकरता लागणारा सतर्कपणा सतर्कपणा म्हणजे अलर्ट आपण एकदम कधी तयार शब्द असले पाहिजेत आणि त्या सतर्कपणाकरता काय पाहिजे ते सांगतो मी पुढच्या टप्प्यावर. तर हा सतर्कपणा आणि एकूणच मांडणीमधला अनौपचारिकपणा म्हणजे मी आता यांची नावं घेतोय मध्ये विनोद सांगतोय मध्ये एखाद्या किस्स्याच्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं महात्म सांगतो आणि मुळात पुन्हा मुद्द्यावर मी पुढे बोलायला लागतोय हा जर सगळा अनौपचारिकपणा आहे ना त्यामुळे ऐकणाऱ्यांना काय चाललंय बाबा याचा अर्धा तास असं वाटत नाही मग तुम्ही अधिक आत्मीयतेने ऐकायला लागता म्हणून हा अनौपचारिकपणा पण तुमच्या बोलण्यामध्ये असला पाहिजे. तर ही 4 सूत्र लक्षात ठेवा. शब्द निवडीमधला साधेपणा शब्द मांडणीमधला सोपेपणा क्वचित प्रसंगीचा उत्स्फूर्तपणा आणि कायमस्वरूपी सतर्कपणा ही 4 सूत्र मनाची पक्की बाळगली तर कुठेही कोणालाही बोलून जिंकता येणं सहज शक्य आहे. मग ते बोलणं क्रिकेटचं असो राजकारणाचं असो संस्थेच्या
अंतर्गत कारभारात असो कुठेही तुम्हाला जिंकता येणं शक्य आहे. आता शेवटी इंग्रजीमध्ये काय बोलतो ना, दॅट्स व्हॉट आय कॉल्ड बर्ड्स आय व्ह्यू.
म्हणजे पक्षी येऊन स्वतःच्या डोळ्याने मॅच बघतोय, बर्ड्स आहे. मग असं ऑब्झर्वेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. एखादा माणूस कलरफुल होम आला असेल, एखादा माणूस कोपऱ्यामध्ये, आता भटवाडीमध्ये जयेश होते माझ्या बरोबर काही दिवसापूर्वी, तर तो एक अंपायर सनी डान्स करत असतो, पण यावेळेला त्यांनी केलं नाही. पण समजा तो एखादा डान्स करणारा तुम्हाला माणूस दिसला, त्याच्यावर बोला. ऑब्झर्वेशन, ग्राउंड काय आहे, प्रेक्षक कसे आहेत, इथे आजूबाजूला ग्राउंडमध्ये दुसऱ्या काही गोष्टी जर तुम्हाला बघता आल्या त्याच्याविषयी बोला. फक्त आणि फक्त चेंडू, बॅट आणि स्टंप हे क्रिकेट नाही आहे. पिच कशी तयार झाली, तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या वेळेस पिच तयार होत असताना जा तिकडे, माहिती काढा, पिच कशी तयार झाली त्यावर बोला. बरोबर आहे, मैदानात झेंडे आहेत त्याचा विषय बोला, मंच किती मोठा आहे समजा जवळपास 60 फीटचा आहे तर त्याचा विषय बोला. बोलण्यासाठी भरपूर गोष्ट आहेत मॅचमध्ये, फक्त बॉल बॅट स्कोर, अफकोर्स स्कोर नक्की द्या. कधी कधी बोलण्याच्या ह्याच्यात स्कोर राहून जातो, बरोबर आहे, पण स्कोर देणं गरजेचं आहे. ऍक्च्युली क्रिकेट समोरचे बावीस शिबिर हे कल्पनाच माझ्या लक्षात आली नाही, मला फोन केला नाही, कारण की हे जर कुठली संस्था ऑर्गनाईज करते तर खरंच ती फार मोठी गोष्ट आहे. कारण की अजूनपर्यंत मी भरपूर फंक्शन अटेंड केलेले, पण ही कल्पना कधी ऐकली नव्हती, म्हणून मी जरा कन्फ्यूज होतो. आणि क्रिकेट समोरचे जर बोलायचं तर मी जेव्हा टॅरिस करत होतो तिथे जेवढे बसले लेजंड्स त्यांना त्यांनीच घडवलं. ॲक्च्युली त्यांनी त्यांच्या परफॉर्मन्स तर केलाच आहे, पण तो परफॉर्मन्स कसा केला तो ते प्रत्येक कॉमेंटेटर त्यांना बनवलंय. म्हणून मी प्रशांत आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांनी हे आयोजन केल्याबद्दल त्यांचा खरंच आभारी मानतो. आणि क्रिकेटचं बोलल्याबद्दल बोलायचं आहे तर मी क्रिकेटर बनलो ते ह्यांच्या ह्यांच्या दरम्यान होतो. म्हणजे श्याम भागे आहेत, चंद्रकांत शिंदे आहेत, अविनाश जाधव आहेत, उमेश मांजरेकर आहेत, यांच्या बरोबर राहून ऍक्च्युअली मी क्रिकेट शिकलो. म्हणजे क्रिकेटची मॅच कशी जिंकून द्यायची बॅटिंग मध्ये, मला असं वाटत नाही मी आता 100 मॅचेस खेळलो असं टेनिसच्या, पण एकाही मॅच मध्ये माझं कौतुक केलं नाहीये उमेश मांजरेकर. कारण की जेव्हा उमेश मांजरेकर बोलतो की वेल प्लेड, तेव्हाच तो प्लेअरनी काहीतरी केलं असेल. प्रशांत माहित असेल तर माहित आहे की मी एवढ्या मॅचेस खेळलोय, मला मला वाटतं 150 मॅचेस मी खेळलोय मॅचेस, आणि भरपूर मॅचेस खेळलोय, पण एकाच मॅच मध्ये मला वेल प्लेड बोललाय. आणि ती म्हणजे मला वाटतं प्रशांत तर्फेच्या टीम मागे 15 मॅच खेळलो तेव्हाच खेळलो. म्हणजे योगे असं आहे की ह्या इथे येऊन प्रशांतच्या बरोबऱ्याबद्दल परत ठाकूर बंधूंच्या बरोबऱ्याने मी इथे आलो, आणि हा मला क्षण मला सांगता आला तुझ्यासोबत. कारण की उमेश मांजरेकर हे खरंच मोठे खेळाडू आहेत, पण ते कधी बोलत नाही, एकदम शांत असतात आणि नेहमी पाठी असतात. पण मला असं वाटतं की इथे सगळे बसलेले क्रिकेटर यांना खरंच ह्या अशा प्लेअरला बघितलं तर तुम्हाला एक तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला कळायला, तर खरंच त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे जे शॉर्ट्स कसे खेळतात ते तुम्हाला जेव्हा आम्ही कॉमेंट्री ऐकवतो तेव्हा आम्हाला कळायचं, ते कळत नव्हतं. म्हणून हे जे शिबिर ऑर्गनाईज केल्याबद्दल मला वाटतं प्रशांतचाच आणि त्यांच्या सहकार्याचं भरपूर कौतुक करायला पाहिजे. कारण की मला वाटतं अंपायरला अंपायर दिसून येतो, क्रिकेटर दिसून येतो, पण जो समालोचक असतो तो कधी दिसून येत नाही आपल्याला. पण या सेवा मला वाटतं या शिबिराच्या बाबतीत भरपूर काही मला वाटतं शिकायला भेटलं असेल तुम्हाला पण समालोचकांना जे पण नवीन आले आहेत. मला असं वाटतं असेच कार्यक्रम सादर करत राहा, आणि माझी आमची काही प्लेअर लोकांची काही मदत असेल तर आम्ही नक्कीच येते. धन्यवाद. इतका सगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात, इतकी संधी मिळते, ग्राउंड तुम्ही मागच्या तुम्ही कधीतरी येत असाल. मी आमच्या मामाचं गाव आहे इथे गव्हाण पनवेल तालुक्यामध्ये, त्या साईडचं जे ब्रिटिशच्या साईडचं नवा बाजारच्या साईडचं टोक आहे शेलगर, तर तिथे आमच्या आजोबांच्या नावाची टुर्नामेंट आहे जनार्दन भगत चषक. तर त्या याच्यामध्ये मी तर लहान असल्यापासून त्याच्यामध्ये भाग घेतो, अलीकडच्या काळात ते बंदच झाले, पण मी लहान असतो मी सगळ्या भूमिका त्याच्यावर बजावल्या. म्हणजे मी प्रेक्षक होतो, थोडं थोडं अजून समजायला लागल्यावर मी ग्राउंड्समन झालो. फायनलच्या दिवशी बॉर्डर वरती उभं राहायचं त्या ठिकाणी, सिक्स आहे का फोर आहे बघण्यासाठी, प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नये त्याच्यासाठी. मग थोडं थोडं त्याच्याबरोबर कुठेतरी लाईन मार, सुना मार, तिथे विकेट आहे त्या ठिकाणी हे मार हे, त्याच्यानंतर मग पुढच्या घरात स्कोर रायटिंग, त्याच्यानंतर मग कधीतरी कॉमेंट देतात, मग मी राजकारणात आलो, मग कधीतरी प्रमुख पाहुणा टॉस उडवायला, त्याच्यानंतर कधीतरी फीत कापायला नारळ, पण अशी माझी पण डिग्री त्या ठिकाणी वाढायची त्या स्पर्धेच्या निमित्ताने.
टेनिस क्रिकेट या इतर त्याला स्टार्डम पण मिळून दिलं आणि त्या टेनिस क्रिकेटला आता तुम्ही म्हणजे साता समुद्र पार पलीकडे पण घेऊन जाताय अशी सगळी मंडळी आता या ठिकाणी व्यासपीठावरती आले. मी उमेश मांजरेकर जी असतील, प्रवीण तांबे, शर्माकडे, अंदाज जाधव, चंद्रकांत शिंदे, भरत लोहाजी, कुमारजी सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त. तुम्ही परत परत येत राहा, प्रशांतच्या आमच्या सांगण्यावरून तर तुम्ही येत राहतात, असेच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत येत राहा. रामशेठ ठाकूर साहेब स्वतः या कार्यक्रमाला आता इथे हजर नाही, परेश ठाकूरांनी संकल्पना प्रशांतच्यावर शेअर केली आणि तुम्ही सगळे त्याचं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारून बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला टाकून तुम्ही आला. तर त्याबद्दल खरंच आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आभार व्यक्त करतो. ही सगळी आमची टीम आहे, यांना कधी ना कधीतरी या सगळ्या तुम्ही आज ज्या स्टेजला पोहोचलाय त्या स्टेजला त्यांना पोहोचायचं. अनेक अडचणी तुमच्या या आयुष्यामध्ये आल्या असतील, या सगळ्या अडचणींचं मात करत त्यांना सुद्धा पुढे जायचंय. त्यामुळे तुम्ही जितकं या तुमचे अनुभव शेअर कराल तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. आज समालोचक सहकारी आमचे आहे की ज्यांच्यासाठी मुळता हे शिबिर आयोजित केलेलं आहे. गेले अनेक वर्ष हे आपापल्या परीनं क्रिकेटची सेवा करतायत. मराठी पासून सुरुवात केली, कोणाची हिंदी उर्दू चांगली मग तो हिंदीत उर्दूत बोलायला लागला, कोणीतरी इंग्लिशची कॉपी करायला लागला मग त्याला इंग्लिश मध्ये बोलायला लागला, असं करता करता हे समालोचन सगळं सुरू झालं. पण आता कधी ना कधीतरी आम्हाला याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये प्रोफेशनलिझम आलाय. मग आम्ही समालोचनामध्ये तो का आणू नये हा विचार ही सगळी मंडळी करतात आपापल्या परीनं. त्या टुर्नामेंटच्या आधी वाचतात, कुठेतरी शेअर वाचतात, कुठेतरी त्या क्रिकेटिंगची लँग्वेज ती मास्टर करण्याचा प्रयत्न करतात. मग आपापल्या परीनं आम्ही इम्प्रोव्हायझेशन करतोय असं जर त्यांना वाटतं तर कुठेतरी याच्यामध्ये अधिक चांगले तज्ञ जर आले, तुमच्यासारखे मार्गदर्शक आले, या ठिकाणी डॉक्टर टिपणीस आले, ते अन्य सरकारी आले, याच्यातून कुठेतरी सुधारता येतं. बाकी क्षेत्रामध्ये काय चालतं, बाकीचे समालोचक अन्य क्षेत्रामध्ये काय करतात हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून गाईडने जे आले त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि हे जर सतत होत केलं तर आम्ही निश्चितपणे या दृष्टिकोनातून चालू होऊ शकू. संकल्पना परेश शेट्टी दिली होती की बाबा रात्री 12 वाजता मला फोन आला, मी घाबरलो शेट्टी आम्हाला रात्री फोन 12 वाजता काय झालं. मला म्हणाले तू माईंड मध्ये अशी राहिली मी पण बघतोय. तर हे जे कॉमेंट्री करतात आपल्या रायगड जिल्ह्यातले त्यांच्यामध्ये काहीतरी बदल हवा आहे, त्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं. तर या बाबतीत काहीतरी आपण विचार करायला हवा आहे. उद्या ऑफिसला येईल म्हटलं कार्यक्रमाला सुरुवात झाली म्हणजे उद्यापासून मला हिंदी माझी सुरू झाली आणि त्यानंतर आम्ही गेले महिनाभर प्रयत्न करत होतो की चांगले वक्ते मिळावे, चांगले आपल्याला गाईड करणारे माणसे मिळावे आणि तो दिवस आला. आणि खरोखर संकल्पना ही समालोचनाची होती पण परिषदेचं एक विजन वेगळं आहे. ते म्हणतात याच जर पुण्यातला क्रिकेटर मिळालं आणि आपल्या सर्वांचा लाडका प्रवीण तांबे ज्यांच्यावर आम्ही खेळलोय हे सिनियर मंडळी प्रवीण शिवाय दुसरं कुठलंही कामावर आठवत आहे. प्रवीण तांबे फोन केला की असं असं आहे कार्यक्रम जरी हा असला तर तू आमच्याकडे यावं, कारण ही आमची जी लहान मंडळी आहे त्यांना एक स्फूर्तीस्थान आहे. इव्हन आम्ही या वयात सुद्धा प्रवीण तांबे आमचा मित्र असल्यावर आमची छाती ही धुवून जेवढं आम्हाला कौतुक करावं तेवढं सोडं होतं, कारण प्रवीण आम्ही त्यांच्यावर खेळलोय आणि हे त्यांना चिंते साहेब यांनी काय केलं हे आता मला वेळ नाहीये काय सांगायचं आहे अविनाश जाधव. आणि मला वाटतं भरत पवारांनी जे सांगितलंय ते तुम्हाला वाईट नसेल, म्हणजे दोन पक्षामध्ये दुश्मनी असते ना दुश्मनी त्याच्यापेक्षा खतरनाक दुश्मन चंद्रकांत शिंदे आणि अविनाश जाधव आणि एका स्टेजवर एका बाजूला बसला हे भाग्य समजतो. एवढ्या वर्षानंतर त्यांना एकत्र येऊ शकतो का आम्ही क्रिकेट खेळलो, क्रिकेट बघितलंय आणि आमचं जे अप्रोच असायचा क्रिकेटचा बापरे भय म्हणजे अशी माणसं अशी माणसं पण नंतर कळायचं हे क्रिकेटसाठी आवश्यक आहे. हे 11 वाजता आवश्यक आहे. मी आमच्या आमदार साहेबांना पण खूप व्यक्त करत क्रमातून इकडे आले. आता सर्वांचे अगदी मनापासून मी